नमस्कार, पूजा कृष्णा मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। तर श्रावण महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे, त्यामुळे आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत की श्रावण महिना यावर्षी 2 महिन्यांचा आहे, तर हा श्रावण महिना एका शुभ योगात आलेला आहे। हा श्रावण महिना कधी सुरू होतोय, कधीपर्यंत आहे, किती सोमवार असणार आहेत आणि आपण उपवास किती सोमवार करायला हवा, सोमवारची तारीख व शिवामूठ मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबतच घरात तुम्ही जर शिवलिंग ठेवत असाल तर कोणते नियम तुम्हाला पाळले पाहिजेत याबद्दलचीही तुम्हाला मी थोडीशी माहिती देणार आहे। तशा बऱ्याचशा प्रश्नांवर तुम्हाला उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील। त्यासोबतच खूप काही माहिती तुम्हाला जास्तीची या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर पूजा कृष्णा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा। तर आजच्या व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया। श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे आणि या पवित्र महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते असं म्हणतात। यासोबतच व्यक्तीच्या मनोकामनाही पूर्ण होतात। भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे असं म्हणतात। यावेळी श्रावण महिना जवळपास 2 महिने चालणार आहे, कारण की यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना तब्बल 2 महिन्यांचा राहील। जाणून घेऊया की श्रावण महिना कधी सुरू होतोय ते। तर हिंदू पंचांगानुसार यावेळी श्रावण महिना सुमारे 2 महिन्यांचा असणार आहे। श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबरपर्यंत चालेल। म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे। 19 वर्षानंतर हा शुभ संयोग घडल्याचं सांगितलं जात आहे। यावेळी 18 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान मलमास आहे, म्हणजेच यावेळी श्रावणामध्ये भगवान शंकरासोबत भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे। तर ज्योतिषी गणनेनुसार सौर वर्ष हे 365 दिवस 6 तास आणि 11 सेकंदाचं असतं, पण चांद्र वर्ष 354 दिवस आणि 9 तासांचं असतं। अशा तिथीत दरवर्षी चंद्रवर्षात सौर्यवर्षापासून सुमारे 11 दिवसांचा फरक असतो। अशा स्थितीत सौर वर्ष आणि चंद्रवर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास 32 महिने 16 दिवसांनी पुन्हा येतो। अशा प्रकारे दर तिसऱ्या वर्षी अधिक मास होतो। असाच योगायोग तब्बल 19 वर्षानंतर यावेळी श्रावण महिन्यात घडला आहे, त्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होणार आहे। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं असतं, मात्र यातील सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे। विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळतं असं सांगितलं जातं। भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभतं आणि आर्थिक समस्या दूर होतात। श्रावण महिना महादेव शंकरांना प्रिय असल्यामागचं कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केलं होतं असं सांगितलं जातं। श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे। शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचं पान शिवाला वाहिल्यास पूजेचं पूर्ण फळ मिळतं। तसेच श्रावणात शिवप्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणं लाभदायक मानलं जातं। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होत आहे। यंदा चातुर्मास विशेष मानला जात आहे, कारण यावर्षीचा चातुर्मास महिन्यात 1 महिना अधिक आला आहे। मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरला जातो व ते वर्ष 13 महिन्याचं असतं। अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असंही म्हणतात। अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे। यंदा म्हणजे 2023 मध्ये श्रावण महिना अधिक असणार आहे। 19 वर्षांनी श्रावण महिन्यात अद्भुत दुर्मिळ योग जुळून आलेला आहे।
चातुर्मासा सुरू झाल्यानंतर पहिला श्रावण महिना येतो आणि श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचं सांगितलं जातं. भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण विशेष मानला जातो. यावर्षी श्रावण खूप खास असं असल्याचं बोललं जात आहे. नेहमी श्रावण महिन्यात 4 किंवा 5 श्रावणे सोमवार येतात, मात्र यंदाचा श्रावण संपूर्ण 2 महिन्याचा असून महादेवाचे पूजन, नामस्मरण, आराधना करण्यासाठी भाविकांना 4 नव्हे तर 8 श्रावणी सोमवार मिळणार आहेत. तर कधीपासून सुरू होतोय श्रावण महिना? तर सन 2023 मंगळवार 18 जुलै 2023 रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार 16 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. तर नीच म्हणजे नियमित श्रावण महिना गुरुवारी 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू होत असून निज श्रावण महिना शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. म्हणजे अधिक आणि निज असे 2 महिने धरल्यास श्रावण महिना 59 दिवसाचा असेल असं सांगितलं जाते. तर वास्तविक पाहता अधिक मास असणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभ कार्य होणार नाहीत. सर्व धार्मिक आणि शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या 2 महिन्यात म्हणजे शुद्ध श्रावण महिन्यात होतील. मात्र शिवशंकर महादेवाची आराधना, उपासना, नामस्मरण अधिक महिन्यात केलं जाऊ शकेल. तर कोणत्या सोमवारी आपण उपास करावा? तर नीट श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार केली जाणार व्रते, उपासना करता येणार आहेत. नीट श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार हा 21 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. तर 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी ही आहे, पहिला दिवस आहे, पहिला सोमवार आहे. 21 ऑगस्टला या दिवशी नागपंचमी आहे, शिवपूजन ही आहे. त्या दिवशी तुम्ही शिवामूठ तांदूळ वाहू शकता. तर हा पहिला सोमवार आपण 21 ऑगस्टलाच करायचं आहे. या अगोदरचे जे अधिक महिन्यातील जे श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी उपवास करायचं नाही. उपवासाला सुरुवात पहिला सोमवार हा 21 ऑगस्टलाच होईल. दुसरा श्रावणी सोमवार 28 ऑगस्ट 2023 रोजी आहे आणि या दिवशी सोमप्रदोषही आहे, त्यामुळे शिवपूजन नक्की करा, उपवास धरा. शिवामूठ या दिवशी तीळ आहे. तर तिसरा श्रावणी सोमवार 4 सप्टेंबर 2023 रोजी आहे. तर 4 सप्टेंबरला आपल्याला तिसरा श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे, शिवपूजन करायचं आहे आणि या दिवशीची शिवामूठ ही मूग आहे. तर यानंतरचा शेवटचा म्हणजे 4th श्रावणी सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी आहे. तर या दिवशी आपण लास्टचा श्रावणी सोमवार करणार आहोत. तर या दिवशी शिवपूजन करायचं आहे, या दिवशी शिवामूठ ही जवस असणार आहे. तर हे आहेत या महिन्यातील 4 श्रावणी सोमवार. तर यावर्षी अधिक मासामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत असतील की 8 सोमवार आपण व्रत करायचं का? तर उरलेल्या अधिक महिन्यातल्या सोमवारी तुम्ही महादेवाची उपासना करू शकता, नामस्मरण करू शकता किंवा पूजा करू शकता. पूजा केलं तरीही काही हरकत नाही. फक्त उपवास आपल्याला हा निज श्रावण महिन्यात धरायचा आहे. म्हणजे मी जी आता ज्या 4 तारखा सांगितलेल्या आहे, 4 सोमवार सांगितलेले आहेत, या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे, श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे. श्रावणात सोमवारी सकाळ उठून स्नानादी कार्य उरकावीत, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. कोणत्याही शिवमंदिरात जाऊन किंवा घरी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे, पंचामृत अर्पण करावे, त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवांवर जलाभिषेक करावा. याशिवाय महादेवांना पांढरी फुले, अक्षदा, चंदन, धोतरा, त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. महादेवाची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. यानंतर श्रावणी सोमवारची कथा अवश्य पठण करा अथवा श्रवण करा. त्यानंतर तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता. तर शिवलिंग आपण घरामध्ये ठेवलं असेल तर आपण कोणत्या चुका करू नये, कोणते नियम पाळावेत याची आपण आता थोडीशी माहिती पाहूयात. घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका. त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा. जर शिवलिंग घरात ठेवलेलं असेल तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका.
परंतु नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा. एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवली जाऊ नयेत असं शिवपुराणात म्हटलं आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा, एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ते शिवलिंग ठेवू शकता किंवा एखाद्या नदीमध्ये तुम्ही ते विसर्जित करू शकता. शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करू शकता. जर घरात धातूचे शिवलिंग असेल तर मग ते सोने, चांदी किंवा तांबे या धातूमध्येच तयार केलेले पाहिजे. त्यावर एक सर्प देखील गुंडाळलेला असावा. नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनवलेलं शिवलिंग फार शुभ मानलं जातं. याशिवाय पारस शिवलिंग घरात ठेवणं देखील शुभ मानलं जातं. ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा. कधीही शिवलिंग एकटे ठेवू नये. शिवलिंग असो वा शिवाचे इतर कोणतेही चित्र, नेहमी केतकीची फुले, तुळस, सिंदूर किंवा हळद शिवाला अर्पण करू नये हे नेहमी लक्षात ठेवावं. शिवलिंग घरात नेहमीच पूजास्थळावर ठेवावं. घरातील जोडीच्या बेडरूममध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक करू नका. तसेच हे स्थान मोकळे असले पाहिजे, त्यामुळे त्या जागी सकारात्मक परिणाम दिसून येतात. असं मानलं जातं की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवावा, त्यामुळे ही ऊर्जा शांत होते. तसेच पॅकेटमधील दूध किंवा तापवलेले दूध शिवलिंगावर कधीही अर्पण करू नका. तुम्ही थंड आणि कच्च्या दुधाचा वापर शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी करा. शिवलिंगाला कधीही कुंकवाचा टिळा लावू नये. तुम्ही भस्म किंवा एखादं जे चंदन असतं ते चंदन लावा किंवा भस्म लावलं तरीही चालेल. तुटलेलं जे बेलपत्र असतं ते कधीही आपण शिवलिंगावरती वाहू नये. बेलपत्र हे नेहमी व्यवस्थित असावं आणि बेलाचा जो खालचा देठाचा भाग आहे तिथे गाठ असते ती तोडून आपण बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तसे शिवलिंगावर जे अभिषेक करतो आपण पंचामृताने, दुधाने, तेव्हा ते तीर्थ असतं, ते तीर्थ घेतलं जातं. जेव्हा आपण दुसऱ्या एखाद्या मूर्तीवर अभिषेक करतो तेव्हा तीर्थ घेतो, पण जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करता तेव्हा ते तीर्थ तुम्ही घेऊ नये. शिवलिंगावर केलेली अर्पण केलेली कोणतीच जी वस्तू आहे ती आपण खाऊ नये असाही एक नियम आहे. तर हे नियम तुम्ही फॉलो करा आणि मगच उपवास करा. उपवास करत असाल तर हे नियम तुम्ही पाळायलाच हवेत. तर आज मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशाच धार्मिक व्हिडिओसाठी, मनातील शंका दूर करण्यासाठी पूजा कृष्णा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमः शिवाय.